मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर तेजल भगत यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असं. यो अनुभव त्यांच्या आजीसोबत घडलो होतो. तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला पाठवू विसरा नको, त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे. ही गोष्ट साधारण 30-35 वर्षांपूर्वीची असं. माझ्या मम्मीच्या माहेरी तिचे आईवडील आणि तिचे दोन मोठे भाऊ राहत होते. आणि हो सगळं प्रकार तेव्हा घडलो जेव्हा माझी आई आणि माझे मामा खूप लहान होते आणि तेव्हा ते मुंबईक राहायचे. पण तुमका सगळ्यांका माहिती असत की आताची मुंबई आणि जुनी मुंबई यात खूप जमीन आसमानाचा फरक असा. आता जागोजागी उंचचे उंच बिल्डिंगी झाले, पण तेव्हा तसं नाही होतं. तेव्हा चाळी खूप मोठ्या प्रमाणात असायचे, पण माझी आई मात्र चाळीत नाही राहायची. त्यांचं एक छोटंसं एक घर होतं, त्या घरातच हे सगळेजण राहायचे. आणि त्यांच्या घराकत लागान एक छोटीशी झोपडी होती, ज्या झोपडीत माझ्या आईची आई म्हणजे आजीची एक जीवलग मैत्रीण होती. तिचं लग्न झालेलं, त्यामुळे त्यांच्या त्या झोपडीत ती, तिचं नवरो आणि दोन लहान मुलं असे चौघजण राहायचे. त्यांची झोपडी यांच्या घराच्या जवळच असल्यामुळे माझी आजी आणि त्यांचा खूप चांगला पटायचा. म्हणजे ते रोज संध्याकाळी गप्पा गोष्टी खूप मारायचे, कारण त्या दोघींचं वय तसं सारख्याच होतं. पण एक गोष्ट मात्र माझ्या आजीक आवडत नाही होती, तिच्या मैत्रिणीचा जो नवरो होतो तो रोज संध्याकाळी दारू पिऊन यायचो आणि आपल्या बायकोक मारायचो आणि तीसुद्धा गपगुमान मार खाऊन घ्यायची. आणि मग पुढच्या दिवशी आजी घेऊन सगळा सांगायची की काल रात्री असं असं झालं, माका खूप मारल्याने आजी खूप वाईट वाटायचं. आजी तिका नेहमी म्हणायची की तू मार कशाक खातं, पण त्या काळी एवढा काही नाही होता. स्त्रिया ता सगळा गपगुमान सहन करायची आणि कसं तरी आपलं संसार पुढे ढकलायची. तर असं काहीसा तिचं जीवन चाललं होतं. पण एक दिवशी एक भयंकरच प्रकार थे घडलो. आजीच्या त्या मैत्रिणीक अचानक डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतल्याने आणि जसं आजी ह्या समाधला तशी आजी पटकन आपल्या मैत्रिणीक भेटाक गेली. पण जेव्हा थं गेल्यानंतर तिका जा काय समाधलं, जा काय डॉक्टरांनी तिका सांगितल्याने ता ऐकन आजी एक धक्कोच बसलो. डॉक्टर म्हणाले की इका लास्ट स्टेजचं कॅन्सर झालो असा, लवकरात लवकर ऑपरेशन करू गया. तिचं नवरो तर काय जागेवरच नाही होतो, पण त्या सरकारी रुग्णालय असल्यामुळे पैशाची काय तशी काय चिंता नाही होती. फक्त कागदपत्र वगैरे तयार करूचे होते. त्या सगळं माझ्या आजीन बघितल्यान आणि लगेचच डॉक्टरांका तिने सांगितल्यान की तुम्ही ऑपरेशन करूक लागा. म्हणून मग डॉक्टरांनी सगळ्या ऑपरेशनची तयारी केल्याने आणि देवाच्या कृपेन सगळा काही व्यवस्थित झाला. पण ऑपरेशन करताना डॉक्टरने तिचे लांबलचक वाढलेले जे केस होते ते कापून टाकल्याने ज्यामुळे तिका एकदम टक्कल पडला, डोक्यावर एकव केस उराक नाही. पण ह्या सगळं चालू असताना ती काय शुद्धीत नाही होती. पण जेव्हा ऑपरेशन वगैरे झालं आणि काही वेळानं जशी ती शुद्धीवर आली तेव्हा तिने बघितल्यान तर ती एकदम चाटच पडली, कारण तिचं आपल्या केसांवर खूप जीव होतो. ती केसांका खूप जपायची. पण जेव्हा तिने आपल्या आरशात बघितल्यान आणि तिका समोर जा काय आपलं विद्रूप रूप दिसलं, ता बघून तिका सहनच झालं नाही. तिका जबरदस्त धक्कोच बसलो आणि तिच्या एकदम छातीतच कळली. आणि डॉक्टर काय करतात, त्याच आधी तिका हृदयविकाराचं धक्को बसलो आणि ती त्यातच गेली. म्हणजे ह्या सगळं इतक्या क्षणात घडलं की कोणी याचा विचारच करूक नाही होतो. माझी आजी तेव्हा थयच होती आणि ती देवाचे आभार मानित होती, कारण तिचं कॅन्सरचं चांगलं ऑपरेशन पार पडलं, ती ह्या सगळ्यासून सुटली. पण जवसर ती आभार मानून हय येऊन बघतं तर तोपर्यंत ही जगच सोडून गेलेली. आणि आपल्या मैत्रिणीक ह्या सगळ्या अवस्थेत बघून आजीक सुद्धा चांगलं धक्को बसलो. तेव्हा 4-5 लोकांनी माझ्या आजीक कसा बसा सावरल्याने मग त्यानंतर पुढचे जे काही विधी होते ते सगळे पार पडले. ते दिवस माझ्या आजीसाठी खूप वाईट होते. पण त्याच काही दिवसात माझ्या आजीक एक भयंकरच अनुभविलो. माझी आजी तशी धीरिष्ट होती त्यामुळे ती तेव्हा एवढी काय घाबरली नाही. तर झालं असं, आजीच्या मैत्रिणीक वारण एक दोनच दिवस उलटण गेले होते आणि आजी एक सवय होती
की रोज रात्री ती आणि तिची मैत्रीण अंगणात बसून गप्पा गोष्टी मारायचे, म्हणजे त्यांकाही रोजची सवय होती. तर एक दिवशी रात्री झालं असं, आजीन जेवण वगैरे भांडी कुंडी आवरल्यान आणि ती आपली रोजच्यासारखी बाहेर अंगणात दिली. जशी ती बाहेर येतं तसं तिका आपल्या मैत्रिणीच्या हाकेचा आवाज येलो आणि हिने आपले आवाजसुद्धा तिका दिल्यान, कारण हिच्या डोक्यातच रवाकन की ती आपली मैत्रीण ह्या जग सोडून गेली. हिने आपल्या मैत्रिणीक आवाज दिल्यान, काय गे बरी ह, आणि मग बघता बघता हे दोघेजणी आपापसात बोलाक लागले. तशी माझी आजी आपली म्हणाक लागली, गो इतके लांबसून कशाक बोलतं, अडे ये हय बस ये. तशी समोरसून ती आपली म्हणाक लागली, नको नको खूप उशीर झालो, माका जेवण करूचा, अजून जेवूक नाही होय, पोरं वाट बघतात, असं म्हणून ती आपली गेली. आजीक वाटलं की ती घरात गेली, म्हणून आजीन काय जास्त विचार करूक नाय, ती सुद्धा आपल्या घरात येऊक लागली आणि मनोमन आपली विचार करता की अजून जेवची रवली काय, किती वाजले. पण जेव्हा ती आपल्या घरात येऊन पोचली तेव्हा तिच्या अचानक लक्षात आलं की अरे आपली मैत्रीण तर या जगातच नाही, मग आता बाहेर कोण बोला होता. एका क्षणासाठी तिच्या पायाखालचीच जमीनच सरकली, कारण असं कसं काय घडलं. पण तेव्हा ती धीरिष्ट, त्यामुळे तिका समजलं की आपल्या मैत्रिणीचं आत्म अजूनही हडेतडे भटकतं. आणि तिका एक गोष्ट कळाली की हिची पोरं अजून उपाशी असत, म्हणून आजी त्यांची विचारपूस करूसाठी त्यांच्या झोपडीत गेली. तर त्यांची पोरं काहीतरी जेवण वगैरे करीत होती, तर आजीने त्यांना वाईस मदत केल्यान आणि पटकन जेवण वगैरे करून दिल्यान. तशी ती पोरं चांगली जेवली आणि झोपली, आजी एक वाईस बरा वाटला, मग ती तैसून निघान आपल्या घराकडे येली. पण त्या दिवसापासून रोज रात्री माझ्या आजीक तिच्या त्या मैत्रिणीचा आवाज यायचो, कधी होती हाक मारायची आणि अडे आजीसुद्धा न घाबरता तिच्याशी बोलायची. म्हणजे तेव्हा जी बाई जिवंत नाया त्या बाईसोबत आजी गप्पा मारायची, म्हणजे फक्त विचार करून बघा. तर ह्या सगळा बरेच दिवस चालला होता आणि गाव असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांका ह्या लगेच समजता, त्यामुळे ती लोक आजीक येऊन सांगायची की ह्या काय जा करता त्या योग्य नाया, शेवटी नाही म्हटलं तरी तो एक आत्मा असा आणि एक ना एक दिवस ती तुका आपल्यासोबत घेऊन जातली. असं काय बाई लोक तिच्या कानात भरवूक लागली. पण लोकांचा ता सगळा बोलणं ऐकून माझी धीरिष्ट आजी जरा घाबरली, कारण तेव्हा तिची मुलं लहान होती, म्हणजे माझी आई आणि माझे दोन मामा, आणि आपल्या लहान मुलांच्या काळजीपोटी आजीन म्हटल्यान की असं बोलणंसुद्धा योग्य नाही, माझ्या मुलांका त्रास व्हायचो. म्हणून ती त्यानंतर जरी आपल्या मैत्रिणीने आवाज दिल्यान तरी ती त्याच्यावर काय उत्तर देत नाही होती, त्यामुळे त्या दोघांचं संवाद त्या दिवसापासून थांबलो होतो. पण तुमका तर माहिती असा, आधीच्या काळी प्रत्येक घरात शौचालय नाही होते, एकच सगळ्यांचं मिळून बाहेर शौचालय असायचं, थंय सगळी लोक जायची. तर तेव्हासुद्धा त्यांचं शौचालय घरापासून जरा लांब होतं, म्हणजे 20-25 पावलं चलन जाऊचं लागायचं. आणि आजूबाजूक जी काही घरं होती त्या घरची लोकंसुद्धा त्या शौचालयाचा वापर करायची, आणि ती आजीची मैत्रिणसुद्धा त्याच शौचालयात ये जा करत होती. पण ती गेल्यापासून त्या शौचालयात बऱ्याच लोकांका खूप वाईट प्रकार अनुभव गावले होते, म्हणजे रात्री बेरात्री जर कोणताही गेला तर ते का अदरून ती बाई म्हणजे आजीची जी मैत्रीण होती ती दिसायची, कधी शौचालयात जाताना तर कधी बाहेर येताना. आणि तिच्या पायात एक पैजण नेहमी असायची, त्या पैजणीचा आवाज हमकास लोकांका ऐका यायचो, म्हणजे रात्रीचा जर कोण गेला तर बाहेरसून पैजणीचा आवाज यायचो. एका दोघांका तर असं अनुभविलं की ते आतमध्ये गेलेले, तेवढ्या शौचालयाचं कोणीतरी दार वाजवल्यान, तसे पटकन आपल्या उरकून बाहेर येऊन बघतात तर बाहेर कोण नाय. असे भयंकर प्रकार आजूबाजूक राहणाऱ्या लोकांका येऊक लागले, ज्यामुळे रातचा शौचालयात जाणात लोकांनी बंद केल्याने. पण असा किती दिवस लोक थांबणार होती, म्हणून त्यांनी याच्यावर एक उपाय काढल्याने. तेव्हाच्या काळी असं लोक म्हणायचे की ज्या महिलेचं किंवा ज्या स्त्रीचं मासिक पाळी चालू असताना मृत्यू होतं तिचं आत्मा खूप भयंकर मानलं जातं. पण ह्यावर त्यांचा एक जालीम उपाय होतो, आपल्या घरात जी मोहरी असतं ती मोहरी ज्या ज्या ठिकाणी बाई दिसतं त्या ठिकाणी पेरून ठेवायची. म्हणजे तेव्हाची लोक असं म्हणायची की मासिक पाळीत गेलेला भूत मोहरीक प्रचंड घाबरतं, म्हणजे एका ठिकाणी जर मोहरी असत तर एक एक मोहरी तिका वेचूची लागतं आणि ती वेचल्याशिवाय ती पुढे येऊ शकत नाही, असं काहीचं तेव्हा शास्त्र होतं. म्हणून लोकांनी जो शौचालय होतो त्या शौचालयाच्या भोवती मोहरीचं रिंगण आखल्याने, आणि जसं ते ह्या सगळा करतात तशी ती आजीची मैत्रीण होती ती शौचालयाकडे दिसायची बंद झाली.
म्हणून मग त्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्या आजीकसुद्धा सांगितल्याने की तूसुद्धा आपल्या घराच्या भोवती मोहरीची रेषा वगैरे मारून टाक, म्हणजे ती तुझ्या जवळ येऊची नाही आणि तुका ती त्रासावू देऊची नाही. आजीन घाबरान मोहरीचं रिंगण संपूर्ण आपल्या घराभोवती मारून घेतल्यान आणि जसं ती ह्या सगळा करता त्या दिवसापासून माझ्या आजीक मैत्रिणीचा आवाज अजिबात ऐकाक येऊक नाही, ना तिचं कधी भास झालो. पण एक दिवशी स्वप्नात तिच्या ती मैत्रीण इली आणि ती सरळ आजीक म्हणाली की तू ह्या जा काय केलं तर बरोबर नाही करू, तुका माहिती होता मी तुका अजिबात त्रास देऊचंही नाही, मी तुझ्या मुलांकडे वाकड्या नजरेनं कधी बघूचंही नाही, पण तरीसुद्धा तू उगाच घाबरान मोहरी वगैरे टाकलं, माका मोहरीपासून लांब रवाचा असा, मी जवळ येऊ शकत नाही आणि ह्याच्यात तू फायदो घेतलं, पण मी तुका वचन देतय की ह्या पुढे मी तुका परत त्रास देऊचंही नाही, पण तू ह्या माझं एक काम कर, माझी दोन पोरा घरात अशीच पडली आहेत त्यांच्यावर लक्ष देऊ कोण नाही, ती वाऱ्यावरच असत, त्यांचं बापूस दारू पिऊन आपलं येतं त्यांच्यावर काही लक्ष देत नाही, पण मी हा मात्र खमकी असंय ते का मी आपल्या पोरांका हात लावूकसुद्धा देऊचंय नाही, त्याच्या मानकुटीरच मी बसतलंय, तू या फक्त माझ्या पोरांकडे लक्ष दे, त्यांका आईची उणीव भासूक देऊ नको, जसा तू या तुझ्या पोरांवर प्रेम करतं तसा तू माझ्या पोरांवरसुद्धा प्रेम कर, त्यांका आधार दे, बाकी माझं काय म्हणणं नाही, बाकी मी तुमका कोणा काय त्रास देऊचंय नाही, असा काहीसा आजीच्या मैत्रिणीन तिका स्वप्नात येऊन सांगितल्यान आणि ता सगळं ऐकल्यानंतर आजी खूप वाईट वाटलं. पण त्या दिवसापासून आजीन मात्र ठरवल्यान की जशी माझी तीन पोरा असत तशी ती माझी दोन पोरा देखील आहेत आणि म्हणूनच आजी त्यांका खूप सांभाळूक लागली, काय वया नको त्या बघूक लागली आणि बघता बघता ती मुलंसुद्धा माझ्या आई मामासारखी मोठी होऊक लागली. पण ती मुलं चांगली जाणकार होईपर्यंत आजीन त्यांका सांभाळल्यान कसलीच कमतरता भासूक देऊक नाही आणि ह्या सगळा बघून आजीची मैत्रिणसुद्धा खूप आनंदी झाली, कारण त्यानंतर तिने कधीच कोणाक काय त्रास होऊक देऊक नाही, कारण तिची एकच इच्छा होती की आपल्या मुलांचं काहीतरी चांगलं व्हावं, त्यांच्यावर कोणतरी लक्ष देणारं असावं, कारण तिचं नवरो काय त्या लायकीचं नाही होतो. पण माझ्या आजीन मात्र तिच्या त्या दोनवल्या मुलांका चांगलं सावरल्यान, चांगलं आधार दिल्यान आणि चांगलं आपल्या पायावर उभा केल्यान मग ती आपापल्या पायावर उभी राहिली. पण हे सगळं प्रकार त्यावेळी माझ्या आजीन स्वतः अनुभवलेलं होतं, म्हणजे तिच्या त्या मैत्रिणीचा भूत म्हणजे तिचा जो आत्मा होतो तो आपल्या मुलांसाठी खूप तळमळायचो, म्हणजे त्यांचा पुढे काय होतला ती आता वाऱ्यावरच पडतली की काय, म्हणून ती आपल्या मुलांसाठी ते घुटमळत होती. पण मेलेली बाई जर अशी लोकांका दिसाक लागली तर लोका तर घाबरतली, म्हणून त्यांनी मोहरीचा तो इलाज काढल्याने, पण मोहरी टाकल्यामुळे आजीच्या त्या मैत्रिणीच्या भूताक थंय थांबाक गावाना, तिका तेसून लांब जाऊचं लागा. आणि म्हणूनच तिने आजीच्या स्वप्नात येऊन तिका सांगितल्यान की मुलांका सांभाळ, बाकी काय माझी इच्छा नाही, आणि आजीन तसाच केल्यान. पण ह्या सगळ्याचं माझ्या आजीक खूप फायदा झालो, कारण तिच्या त्या मैत्रिणी आजीक खूप चांगले आशीर्वाद दिल्यान, त्यामुळे माझ्या आईचा मामांचा सगळा काय एकदम व्यवस्थित झाला, कधीच कोणाक वाटेत का आडेविडे येऊक नाही. म्हणजे ह्या अनुभवावरसून तुमका एक गोष्ट समजली असत की अजूनो काय काय असे आत्मे असतात जे खायच्या ना खायच्या कारणांपायी त्यांका ह्या जगात थांबायचं लागतं, त्यांचं हेतू हे त्रास देऊचं नसतं, त्यांचं हेतू वेगळं असतं, पण आपणच कधी कधी त्यांका बघून घाबरतं. पण आजीन मात्र तेव्हा जा काय केल्यान तर आता ऐकानसुद्धा आमच्या अंगावर काटो येतं. तर असं काहीसं होतं माझ्या आजीन स्वतः घेतलेलो एक सत्य अनुभव. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो असं काहीसं होतं तेजल भगत या आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांच्या आजीचो एक सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका भूताची गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.